अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. इयत्ता चौथी, विषय बालभारती, पाठ क्रमांक 7, धूळ पेरणी. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणाचा जीव झुरणीला लागला? मातीचा जीव झुरणीला लागला. धरणीला कशाचा ध्यास आहे? धरणीला हिरव्या पिकांचा ध्यास आहे. कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते? जाचक म्हणजे त्रास देणारे दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील? उत्तर, जमिनीत पेरणी करूनही कोरडे नक्षत्र गेले तर शेतात पीक पिकणार नाही. पीक पिकले नाही तर खायला काही मिळणार नाही. पिकांचा व्यापार करू शकणार नाही. दुष्काळामुळे प्यायला पाणी मिळणार नाही. सर्वांचे जीवन कठीण होऊन जाईल. गुरांना खायला चारा मिळणार नाही. असे विचार शेतकऱ्याच्या मनात येत असतील. शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनात कोणते विचार येतील? शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर शेतकरी खुश होईल. शेतकऱ्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल. गुरांना चारा पाणी व्यवस्थित मिळेल. शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येतील. पुढे शेतकरी नव्या उत्साहाने शेतात काम करेल. पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते? पाऊस पडला नाही तर सर्व जलाशये कोरडी होतील. जलाशय कोरडी झाली तर माणूस, पशुपक्षी आणि इतर सजीवांना प्यायला पाणी मिळणार नाही. झाडे पाण्याविना मरून जातील. शेती पिकणार नाही. पाऊस पडला नाही तर सर्व सजीव सृष्टी नष्ट होईल. प्रश्न तिसरा, ओळी पूर्ण करा. डॅश बरकत, धूळ डॅश. उत्तर आहे असो आणि पेरणीला. असो बरकत, धूळ पेरणीला. डॅश मोत्यांची आस डॅश. टिपूर मोत्यांची आस मोरणीला. कासावीस डॅश बनले डॅश. कासावीस डोळे बनले चातक. मिळता डॅश डॅश इशारे. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे. प्रश्न चौथा, खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला. बी पेरणीनंतर जमीन पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. कारण जमिनीत पिकणाऱ्या हिरव्या पिकांची जमिनीला ओढ लागली आहे. हिरवे पीस म्हणजे हिरवे पीक जमिनीत कधी उगवेल याची जमीन वाट पाहत आहे. मातीच्या कणाला फुटले धुमारे. पावसासाठी व्याकुळ झालेली माती आकाशात पावसाचे ढग पाहून आनंदित झाली आहे. मातीला इतका आनंद झाला आहे की मातीच्या प्रत्येक कणाला धुमार म्हणजेच कोवळी पालवी फुटते असे वाटते. प्रश्न पाचवा, पावसाळा येऊनही पाऊस पडत नसला की शेतकऱ्यांना दिवस जाचक म्हणजे त्रासाचे वाटू लागतात. तुमच्या परिसरातील खालील व्यक्तींना कोणते दिवस जाचक वाटत असतील याविषयी त्यांच्याशी चर्चा करा. बांधकामावर काम करणारे मजूर. उत्तर, मजुरांना मजुरी मिळाली नाही किंवा बांधकाम बंद असेल तर दिवस जाचक वाटतो. आई वडील. जेव्हा मुले सांगितलेले काम ऐकत नाहीत तेव्हा तो दिवस आई वडिलांना जाचक वाटतो. ऊस तोडणी कामगार. जेव्हा ऊस तोडणी कामगारांना योग्य मजुरी मिळत नाही तेव्हा त्यांना दिवस जाचक वाटतो. शिक्षक. जेव्हा विद्यार्थी घरी दिलेला अभ्यास पूर्ण करत नाहीत तेव्हा शिक्षकांना तो दिवस जाचक वाटतो. शाळेबाहेर खाऊ विकणारे. शाळेला सुट्टी असेल तर मुले येत नाहीत त्यामुळे खाऊ विकला जात नाही तेव्हा तो दिवस त्यांना जाचक वाटतो.